विदर्भ स्पेशल आपण खुसखुशीत तिळाच्या कोसल्या बनवतोय. म्हणजे महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये तिळाच्या वड्या बनवल्या जातात, तिळाच्या पोळ्या बनवल्या जातात, पण विदर्भात ना तिळाच्या कोसल्या बनवल्या जातात, ज्या अतिशय रुचकर असतात, चवदार असतात. तर आपण अशीच पारंपरिक विदर्भ स्पेशल डिश बघूयात, तिळाच्या कोसल्या. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खुसखुशीत असं तिळाच्या कोसल्या कशा बनवायचं ते बघतो. विदर्भ स्पेशल हा पदार्थ आहे, म्हणजे तिळगुळाची वडी पूर्ण महाराष्ट्रभर बनवली जाते, गुळाची पोळी बनवली जाते, त्याच पद्धतीने तिळाच्या कोसल्या विदर्भामध्ये आवर्जून संक्रांतीला बनवल्या जातात. दोन पद्धतीने बनवल्या जातात, एक तर मोदक बनवतो, तसं उकड काढून, तांदळाच्या पिठाची उकड काढूनही या कोसल्या बनवल्या जातात, किंवा तळणीच्या पण कोसल्या असतात. तर सगळ्यात आधी इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. यामध्ये घालायचा आहे 1/2 कप बारीक रवा. आपण जे कोटिंग लागतं करंजीचं ते कोटिंग बनवतं. चिमूटभर मीठ आणि साजूक तूप 1-2 चमचे. आता हे तूप छान कंबाईन करून घेऊयात रवा आणि मैद्याला. आता हे छान तूप कंबाईन झालं की थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आहे ना दाटसर, घट्टसर थोडंसं असं पीठ मळून घ्यायचं, जसं आपण करंजी बनवतो अगदी त्याच पद्धतीने. आता हे पीठ आहे ना, इथे व्यवस्थित हे पीठ मी मळून मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकाल हलकंसं घट्टसर आहे, पण खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही, कारण हा रवा आहे, रवा पाणी ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे खूप घट्ट नाही. बोट घातलं की तो कणिक खाली जाते, इतपत हे कन्सिस्टन्सीचं ठेवायचं, झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवूया. सारण बनवून घेऊयात. तिळाच्या कोसल्या आहेत तर इथे 1 कप तीळ मी घेतलेले आहेत आणि तीळ खमंग असे मध्यमाचर भाजून घ्यायचं. आता तीळ इथे हलकेसे भाजत आलेले आहेत. तर ॲक्च्युअल विदर्भामध्ये ज्या तिळाच्या कोसल्या बनवल्या जातात ते फक्त तीळ आणि गुळाच्या बनवल्या जातात, पण मी यामध्ये हलकंसं व्हेरिएशन करते आहे. यामध्ये मी घालते आहे 1/2 कप सुकं किसलेलं खोबरं आणि खसखस 1/2 चमचा आणि हे एकत्र आता आणखी 3 ते 4 मिनिट छान परतून घेऊयात. आणि हे खूप छान असं भाजून झालं की गॅस बंद करूयात आणि हे हलकंसं थंड करून घेऊयात. आणि आता सारण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते 1/2 कप गूळ. यामध्ये आपण घालूयात हे जे भाजून घेतलेलं होतं तीळ, खोबरं आणि खसखस, वेलचीपूड आणि हे एकत्र फक्त आपल्याला एकजीव करून घ्यायचं. ॲक्च्युअल जे विदर्भामध्ये सारण बनवलं जातं त्यामध्ये ना तीळ आणि गूळ एकजीव एकदम बारीक पूड केली जाते, पण मला ना थोडेसे तीळ दाताखाली आले की त्याची चव आवडते, म्हणून मी हे कोर्स टेक्स्चर असलेलं फक्त कंबाईन केलेलं आहे पल्स करून. स्टफिंग आपण काढून घेऊयात एका प्लेटवर. चला तर मग इथे आपली ही कणिक म्हणून तयार आहे करंजीसाठीची, त्याचसोबत हे स्टफिंग सारणही तयार आहे. आता आपण कोसल्या बनवायला सुरुवात करूयात. हे जे आपण कणिक करून घेतली हे एकदम मळून मळून घेऊयात, एकसारखी करून घेऊयात, म्हणजे त्यामध्ये जर काही एअर बबल्स झाले असतील तर ते निघून जाते. आणि आता यातून आहे ना एकसारखे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे करंजी बनवण्यासाठी. तुम्हाला हवं असेल तर या लेअर्समध्ये पण तुम्ही करंजा बनवून घेऊ शकता, पण मी आज साध्या पद्धतीनेच बनवते. आता हे कणिक पुन्हा एकदा एकसारखे करून घेऊयात आणि मी आज साचा वापरून बनवते, त्यामुळे हे थोडीशी पारी मी मोठी घेतलेली आहे. हे व्यवस्थित लाटून झाली की साचा घ्यायचा, साच्यावर ही लाटलेली पोळी ठेवायची, ही प्रेस करायची दोन्हीही मोल्डमध्ये. आता हा हलकासा साचा उचलून घ्यायचा या पद्धतीने, याच्या अशा मध्यभागी हे सारण भरून घ्यायचं. आता हे सारण असं व्यवस्थित भरून झालं की पाणी घ्यायचं आणि या एजेसला आहे ना जिथे करंजी आपली बंद होणार आहे त्या एजेसवर पाणी लावायचं, म्हणजे ती तळताना करंजी सुटत नाही आणि ही एकसारखी बंद होते किंवा सील होते. आणि आता मस्त, आणि मी माझ्या शोमध्ये पहिल्यांदा अशी साचा वापरून करंजी बनवले. तुम्ही बघू शकाल छान दिसते, छान सील पण झाले व्यवस्थित. हवं तर एकदा पुन्हा हे एजेस ना असे मिटवून घ्या. आणि आता याच पद्धतीने सगळ्या करंजा मी करून घेते. आता कोसल्या या तळून घेऊयात. अगदी मंद आचेवर तेल गरम करून घ्यायचं, यामध्ये या कोसल्या सोडायच्या आणि मंद आचेवरच व्यवस्थित तळून घ्यायच्या. अजिबात हाय हीटवर काहीच करायचं नाही आहे.
दोनही बाजूने या कोसल्या मस्त अशा खरपूस खमंग एकसारख्या तळून झालेल्या आहेत. आता या काढूयात टिश्यू पेपरवर. तर काय करायचं, यातलं तेल पूर्ण निथळायचं. बऱ्याचदा काय होतं ना की करंजी किंवा असा फराळाचा पदार्थ या बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की थंड झाल्या की मऊ पडतात, साधळतात. तर यासाठी काय करायचं, यासाठी हा पदार्थ कधीच असा डायरेक्ट ना प्लेटवर काढायचा नाही. शक्यतो अशी एखादी जाळी घ्यायची, जाळीच्या खाली एखादा पेपर घ्यायचा, टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपर. म्हणजे काय होतं ना, यातली जी स्टीम असते किंवा गरम हवा असते ती रिलीज होते खालच्या बाजूने वरच्या बाजूने, घाम साठत नाही आणि अर्थात करंजी किंवा कुठलाही तुमचा पदार्थ मऊ पडत नाही. येस, क्या बात आहे. आता हे असंच पूर्ण जाळीवरच थंड करून घ्यायचं आणि खाली पेपर ठेवला, त्यामुळे काही जर तेल असेल तर ते छानपैकी निथळून निघते. तर याच पद्धतीने मी सगळ्या माझ्या करंजा किंवा कोसल्या तळून घेणार आहे आणि मंद आचेवरच ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. तर या कोसल्या थंड झाल्या अशा या पद्धतीने की हवा बंद डब्यात स्टोअर करू शकता. महिनाभर या छान अशाच खुसखुशीत राहतात आणि चवीलाही छान लागतं. सारण आपण छान हे सगळं भाजून घेतलं आहे त्यामुळे खराब नाही होत. तुम्हाला जर असा काही वेगळा पदार्थ खायची इच्छा झाली असेल तर हा कोसल्या आहे ना एक परफेक्ट रेसिपी आहे. विदर्भ स्पेशल आहे आणि थोडे अर्थातच चेंजेस मी केलेले आहेत जे तुम्हाला प्रत्येक स्टेपवाईज सांगितलेले आहे. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या पारंपरिक रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.